शहर आहे सगळं, सगळेजण पैसे कमावण्यात बिझी आहे. आणि एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आज ब्लॉग आपला कोणत्या फूडवर नसणार आहे, कोणत्या ट्रेकिंगवर नसणार आहे. तुम्ही माझ्या मागे हिरवळ बघताय तर तुम्हाला वाटत असेल की मी गावाला आहे, पण सध्या आहे मी मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये. तुम्हाला सांगतो या मागे एवढी हिरवगार दिसतंय वातावरण, हे कुठून आलं तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी सध्या आता सेक्टर 14 कोपरखैरणे नवी मुंबई इथे आहे. इथलं जे निसर्ग उद्यान आहे त्या निसर्ग उद्यानामध्ये आता आपण बसलोय. आणि खरंच म्हणजे मन असं खूप शांत फील करतंय. धावपळीच्या जगामध्ये आणि या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी थोडेसे सुखाचे क्षण हवे असतात, आणि सुखाचे क्षण जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला निसर्गामध्ये यावे लागतं. उद्यानामध्ये वॉकिंगसाठी असे रोड्स बनवले, चारही बाजूला लगभग 3 ते 4 किलोमीटर तुम्ही वॉकिंग करू शकता अशी पेरीफेरी बनवली आहे. मला इथे आल्यावर लय भारी वाटतं, म्हणजे एकतर आम्ही एकतर मुंबईला राहतो त्यात आम्हाला असं गावचं काही फील येत नाही, मग इथे आल्यावर जरा हिरवळ बघितली की गावचा फील येतो. इथला सनसेट किंवा सनराईज एकदम भारी, मनाला असं आल्हाददायक वाटतं सगळ्या गोष्टी. पण भारी वाटतं म्हणजे मुंबईकरांसाठी तर ही गोष्ट लय भारी आहे की हे गार्डन बनवून छान केलंय. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद की कोपरखैरणेवाल्या लोकांसाठी हे सगळं गार्डन बनवलं आणि ते सगळं प्रॉपर सेट केलं आहे सगळ्या गोष्टी, क्लिनिंग वगैरे सगळ्याच गोष्टी. अच्छा एक गोष्ट विचारतो, एक आपल्याला दिसते त्या बिल्डिंग मध्ये लाईफ, ओके, म्हणजे ही एक आपल्याला असते बिल्डिंग मध्ये, ही आहे कॉन्क्रीट लाईफ आणि ये है मेंट ऑफ जिंदगी, है ना. त्यामध्ये फरक किती तुम्हाला वाटतो? सांगा. जे धावतं शहर आहे सगळं, सगळेजण पैसे कमावण्यात बिझी आहे, कोणी आपल्या हेल्थकडे लक्षच देत नाही, नंतर मग पस्तावत बसतात की हे होत आहे ते होत आहे. एवढं निसर्गाने आपल्याला दिलं आहे, निसर्गाची देणगी आहे, त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. ऍटलिस्ट सकाळच्या 1/2 तास किंवा संध्याकाळच्या 1/2 तास जरी स्वतःसाठी दिले तरी ते आपल्यासाठीच चांगलं आहे. स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे ना, 1/2 तास फक्त स्वतःसाठी. नक्कीच. तुम्हाला या गार्डन मध्ये आल्यानंतर काय वाटतं? म्हणजे इथे सगळ्या टाईपचे लोक येतात, कोणाला कोण डिप्रेस झालेलं असतं, कोण खूप हॅप्पी झालेलं असतं, कोणाला निसर्गाचा आनंद लुटायचा असतो, तर कोणाला खेळायला लहान मुलं वगैरे सगळ्या. पण इथे आल्यावर सगळ्यांसाठी म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, म्हणजे जे डिप्रेस झालेले असतात त्यांना निसर्गाकडे बघून आनंद वाटतो आणि लहान मुलंही ते आनंद खूप लुटतात. आणि एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत आपले मुंबईतले वगैरे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहेत, ते त्यांचं मस्त ग्रुप वगैरे झालेले आहेत, ते योगा करतात इथे. परत ते त्या साईडला एक जिम आहे तिथे सगळेच म्हणजे त्यांच्यासाठी लेडीज वगैरे ते लोकांसाठी पण एक छान गोष्ट झाली आहे की तिथे येऊन ते योगा जिम काय कर वाटेल ते करू शकतात आणि मेडिटेशनसाठी तर बेस्ट आहे. आता म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पण सुद्धा इथे नाही जमलं तर शनिवार रविवार कधीही तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटतो त्यावेळी धावपळीच्या जीवनातून थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही अशा ग्राउंड्समध्ये जाऊन बसत जावा, एकांत बसत जावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनाला थोडीशी का होईना वेळ भेटतो त्या धावपळीपासून आणि त्यानंतर तुम्ही थोडेसे रिलॅक्स फील करता. हेल्दी रहा, आरोग्य रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.